भारतात संसदीय लोकशाही प्रणाली अस्तित्वात असून राष्ट्रपती हे सर्वोच्च घटनात्मक पद आहे व देशाचे प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रपतींचा मान आहे। पंतप्रधान हे कार्यकारी प्रमुख असतात तर राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख। राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षपणे होते म्हणजेच लोकांनी निवडून दिले प्रतिनिधी म्हणजे खासदार आमदार राष्ट्रपतींना निवडून देत असतात। राष्ट्रपती पदाची निवडणूक कशी होते? या निवडणुकीत लोकसभा राज्यसभेचे खासदार आणि राज्यांतील विधानसभांचे आमदार मतदान करतात। प्रत्येक खासदाराच्या मताचं मूल्य हे 700 इतकं तर प्रत्येक आमदाराच्या मताचं मूल्य हे त्या राज्यातल्या लोकसंख्येच्या आधारावर ठरतं। त्यासाठी 1971 जनगणनेचा आधार घेतला जातो। महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदाराच्या मताचं मूल्य हे 175 आहे। राष्ट्रपती नामनिर्देशित 12 खासदार आणि विधानसभेतील सदस्य राज्यपाल नियुक्त आमदार आणि विधान परिषदांचे सदस्य या निवडणुकीत मतदान करू शकत नाही। मतांचं गणित कसे असते? एकूण मतदारांच्या सरासरीनुसार ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळतात तो उमेदवार राष्ट्रपती बनतो। यंदा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी जे इलेक्टोरल कॉलेज आहे त्या सदस्यांच्या एकूण मतांचं मूल्य 10,98,882 आहे। त्यामुळे यापैकी ज्या उमेदवाराला 5,49,441 मतं मिळतात तो विजयी ठरेल। कोण लढवू शकत ही निवडणूक? राष्ट्रपती पदाची उमेदवार व्यक्ती भारताची नागरिक असावी, तसेच त्या व्यक्तीचं वय 35 अधिक असावे। लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीच्या सर्व पात्रतांची पूर्तता केलेली असावी। 50 निवडलेले आमदार वा खासदारांचा त्याला पाठिंबा असावा। त्यांनी 15,000 रुपयांची अनामत रक्कम RBI मध्ये जमा केलेली असावी। सध्याचे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपत आला आहे। भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 62 नुसार वर्तमान कार्यकाळ संपण्यापूर्वी पुढील राष्ट्रपतीची निवड करणे आवश्यक असते। त्यानुसार निवडणूक आयोगाने राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर केली आहे। राष्ट्रपती पदासाठी जुलै 18 रोजी मतदान होणार असून 21 जुलैला मतमोजणी होणार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा। नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा।